एक मिनट, त्यांचा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन घ्या. अध्यक्ष महाराज, आता जो कसबा निवडणुकीचा निकाल आला अध्यक्ष महाराज, आणि रवींद्र धंगेकर महाविकास आघाडीचे उमेदवार हे 11,000 मताच्या फरकाने निवडून आलेत अध्यक्ष महाराज, आणि अध्यक्ष महाराज त्यांच्या बसायची पण जागा आपल्याला करावं लागेल अध्यक्ष महाराज. इकडे अध्यक्ष महाराज, सन्मान्य नाना पटोले साहेब हे या सदनाचे ज्येष्ठ सदस्य आहेत. ते स्वतः सुमारे 11 महिने विधानसभा अध्यक्ष म्हणून कार्यरत राहिलेले आहेत. त्यामुळे मला त्यांच्याकडनं ही अपेक्षा आहे की इलेक्शन कमिशन सर्टिफिकेट देईल, त्यानंतर आम्हाला कळवेल आणि त्यानंतर आपण केलेल्या विनंती अनुसार योग्य जागा त्यांना देण्यात येईल. चला, मी नानाभाऊंचं अभिनंदन करतो, नानाभाऊंचं अभिनंदन करतो. आता जो काही रिझल्ट आहे तो स्वीकारला पाहिजे, तसा चिंचवडचाही निकाल येणार आहे तोही स्वीकारावाच लागेल. प्रश्न एवढाच आहे नानाभाऊ, थोडं म्हणजे जसं कसब्याचं काही आत्मचिंतन आम्ही करू तसं तुम्हालाही आत्मचिंतन करावं लागेल. 3 राज्यांच्या निवडणुका झाल्या, काँग्रेस कुठे दिसतच नाहीये. आता तुमच्यावर ही स्थिती आली नानाभाऊ की एखादा विजय मिळाला तर तुम्हाला सभागृहात उभं राहून सांगावं लागतं, त्यामुळे थोडं आत्मचिंतन तुम्ही करा, थोडं आम्ही करतो. असेच आणखी व्हिडिओ आणि बातम्यांसाठी डाउनलोड करा दिव्य मराठी ॲप.